नाना इस्रायल चेचून काढणार. तुम्हाला सांगतो कुठना हे जगाला माहितीये आणि पॅलेस्टिनी लोकांना हमासला सुद्धा माहितीये. तरी सुद्धा हल्ला यांनी का केला? पॅलेस्टीन आणि इस्रायल हे दोन्ही यांना स्वतःची बळ काहीही नाही, ही मोठ्या शक्तीने उभे केलेली दोन बाहुली आहेत. जगामध्ये 3000 वर्ष जूनची ससे उलपट झाली ती आपल्याला मान्य नाही. म्हणून भारतामध्ये जूनना नेहमी चांगलं वागवलं जातात. त्यामुळे सगळे हे राजकारणातले लोक धर्माचा वापर करणारे माणसं अमानुष पद्धतीने गुन्हे करत फिरत असतात. कारण ते नास्तिक असतात की ते जीव आहेत ते आपल्या जवळचे आहेत, ते मुसलमान आहेत आपल्यापासून दूर आहे. हे सगळे प्रचार होणार. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. या वीकेंडला आंतरराष्ट्रीय जगतामध्ये एक मोठी घडामोड घडलेली आहे. इस्रायल वरती हमास या संघटनेनं हल्ला केला, तो अत्यंत ज्याला आपण म्हणू की अनप्रेसिडेंटेड असा होता असं आता चर्चा आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं काही ठिकाणी हल्ला केलेला आहे गाझा पट्ट्यामध्ये. हे सगळं नक्की काय आहे, याचा आपल्यावरती काय परिणाम होणार, जगावरती काय परिणाम होणार, हे सगळं समजून घ्यायचं आहे आपल्या सर्वांना. त्यासाठीच माझ्या बरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार, आंतरराष्ट्रीय संबंधांचे विश्लेषक, अभ्यासक निळू दामले. सर सर स्वागत आहे थिंक बँक वरती तुमचं. आणि पहिला प्रश्न हाच आहे की नक्की हा संघर्ष काय आहे, काय घडतंय, आम्हाला समजून घ्यायला हवं. संघर्षाची सुरुवात ही एका परीने 1947 साली इस्रायल स्थापन झालं तेव्हापासून. इस्रायल जिथे स्थापन झालं तो विभाग हा पॅलेस्टाईन नावाचा विभाग होता. इस्रायल ज्यांनी घडवलं ते सगळे ज्यू लोक आहेत. या ज्यू लोकांना जवळपास त्यांच्या 2500 वर्षाच्या इतिहासामध्ये सर्व ठिकाणी लोकांनी त्यांना हाकलून लावलं आणि ते कायम परागंद असत. ख्रिश्चनांचा त्यांच्यावर राग आहे, पाठोपाठ मुसलमानांचा त्यांच्यावर राग आहे. त्यामुळे ते जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांना हाकलून देतात, त्यांच्यावर अत्याचार केले जातात. सर्वात शेवटचं अत्याचाराचं उदाहरण म्हणजे होलोकॉस्ट, जर्मनीने हिटलरने जे केलं ते. त्यामुळे ही कम्युनिटी हा जो समाज हा सगळ्या जगभर पसरलेला होता किती 1000 वर्षापासून. इकडे रशिया, इकडे खाली भारत, तिकडे पोलंड, सर्व ठिकाणी. तेव्हा या समाजाला असं वाटलं की हे आपलं असं इकडे तिकडे जाणं काही खरं नाही, आपल्याला आपला देश असायला पाहिजे, आपल्याला भूमी असायला पाहिजे. मग ही भूमी कुठली, तर त्यांना असं वाटलं की जिथे इस्रायल आज जिकडे आहे, पॅलेस्टीन आहे, तीच आपली भूमी आहे असं त्यांनी ठरवलं. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी आपला देश तयार करायचं ठरवलं. पण आता तयार कसं होणार, कारण तिथले तुम्ही नाही, तिथे ऑलरेडी दुसरी माणसं राहतात आहे. तेव्हा त्यांनी पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांची असणारी ताकद वापरून, ज्यू माणसं ही अत्यंत बुद्धिमान माणसं आहेत. जगातले 10 बुद्धिमान लोक घेतले तर पहिले 7 लोक हे ज्यू निघतील. आइन्स्टाईन होता, ओपनहायमर होता, स्पिलबर्ग आहे, मार्टिन स्कॉर्सेस आहे, ही सगळी बुद्धिमान माणसं आहेत. पण दुसऱ्या बाजूला संकटातून वर आल्या कारणाने त्यांना आर्थिक व्यवहार कसा करावा ते उत्तम समजतं. त्यामध्ये श्रीमंत पण आहे. तर श्रीमंती आणि बुद्धिमत्ता या दोन गोष्टीचा वापर करून ते इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेमध्ये बलवत्तर होते. ह्या त्यांचं काय, बँका त्यांच्या हातात, उद्योग त्यांच्या हातात, फायनान्सिंग त्यांच्या हातात. तेव्हा या सगळ्या बळाचा वापर करून त्यांनी इंग्लंडच्या सरकारवर, अमेरिकेवर दबाव आणला आणि सांगितलं की आम्हाला इथे तुम्ही आता इस्रायल करून द्या. त्याच्यावर खूप आंतरराष्ट्रीय वाद होते, चर्चा होत होती. परंतु अधिकृतरित्या देश स्थापन व्हायच्या आधी ह्या लोकांनी तिथे माणसं घुसवायला सुरुवात केली. ही 1937-38 नंतरची गोष्ट आहे. आणि 2500 माणसं तिकडे जायची, एखाद्या जागेचा ताबा घ्यायची, तिकडे किबूज नावाची त्यांची वस्ती बसवायची आणि तिकडे असलेल्या लोकांना ते हाकलून द्यायचे. त्यांच्याकडे शस्त्र होती, पैसा होता, हाकलून द्यायचे. म्हणजे त्यांना हाकलून म्हणजे तुम्ही इथून निघून जा असं करून. असं करत 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 सर्वात शेवटी सर्वात मोठा काय म्हणजे आक्रमक उद्योग करून 1947 साली इस्रायल नावाचा देश स्थापन झाला. पॅलेस्टीन हे एक हा भूभाग आहे, म्हणजे भूमध्य समुद्रापासून तर वेस्ट बँक पर्यंत या विभागामध्ये पॅलेस्टिनी लोक राहत होते. आपण असं म्हणूया की 2000 ते अरब आहेत आणि 2000 वर्षापासून त्यांचा धर्म 7व्या शतकात इस्लाम झाला असेल, पण मुळामध्ये ते वंशाने अरब आहेत. जसे ज्यू सुद्धा अरबच आहे, हे तिकडे राहत होते आणि एकदम त्यांच्या बोडक्यावर जाऊन बसले. आणि ज्यावेळी बसले त्यावेळी किती 1% सुद्धा जागा त्यांच्या ताब्यात नव्हती. आणि नंतर मारा हाणामाऱ्या करत 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 ते पसरत पसरत गेले, 15-20% वगैरे पसरले. म्हणजे स्थानिक माणसं जी होती यांना न विचारता
त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना हाकलून देऊन इस्रायल नावाचा देश तिथे स्थापन झाला. पॅलेस्टिनी माणसांना त्या ठिकाणी अर्थातच त्यांच्या खंत होती की आपलं काय चाललं, हे कोण आहे, कारण पॅलेस्टिनींच्या पाठी बळ नव्हतं, यांच्या पाठीमागे युरोप आणि अमेरिका होती, आणि त्यामुळे दादागिरी करून तिथे बसले. 47 सालापासून पॅलेस्टिनी लोकांचं म्हणणं आहे की ही आमची भूमी आहे, तुम्ही इथून उपरे आहात. घुसले, त्यांचे अनेक युद्ध झाली, शेवटी असं ठरलं की ठीक आहे बाबा, 67 साली सुमारे, की बाबा ठीक आहे आता जिथे आहोत तिथे आहोत, आम्हाला एक तुम्ही आमचं राष्ट्र करून द्या, तुम्ही तुमचं एक राष्ट्र करा आणि आपण दोघंही ते एकत्रपणे नांदू. सर्वात शेवटची घटना ही साधारणपणे ऑस्लो कराराच्या वेळी आहे की इस्रायलचं अस्तित्व पॅलेस्टिनी लोकांनी मान्य केलं. उपरे आहात, दादागिरी करून इथे आलात, तरी सुद्धा आम्ही तुमचं अस्तित्व मान्य करतो, तुम्हाला राहायला हरकत नाही, तुम्ही आमचंही अस्तित्व मान्य करा आणि सहअस्तित्वाने राहू, अशी कल्पना साधारणपणे ऑस्लो करार झाला त्यावेळी होती. परंतु हा करार इस्रायलने कधीही अंमलात आणला नाही आणि तेव्हापासून कायम जे काही पॅलेस्टीन शिल्लक होतं त्या पॅलेस्टीनमध्ये वेस्ट बँक मध्ये घुसखोरी करणं, त्या लोकांना दागदपट्ट्या करून त्यांना हाकलून देणं आणि तिथे आपल्या वस्त्या करत करत इस्रायल हे पसरत आहेत. इस्रायलचं अस्तित्व हे एकेकाळी बेकायदेशीर होतं, नंतर ते कायदेशीर झालं, पण कायदेशीर झाल्यानंतर सुद्धा ते आणि पॅलेस्टिनी यांच्यामध्ये हा संघर्ष चालू आहे आणि हा संघर्ष काही संपेल अशी काही लक्षणं दिसत नाहीयेत. असा दीर्घ इतिहास या सगळ्या गोष्टीला आहे. आत्ता जो हल्ला झाला, इस्रायल हे अत्यंत सामरिक दृष्ट्या पण प्रबळ मानलं जातं, त्यांच्या मोसादची चर्चा होती, त्यांनी जो आयर्न डोम उभा केलेला त्याची चर्चा होती, तांत्रिक दृष्ट्या सामरिक दृष्ट्या प्रगत असा देश म्हणून इस्रायलने स्वतःची इमेज आज जगात बनवली होती, निदान बहुतांश लोक तसं मानत होते. अशा वेळेला ही अतिरेकी संघटना हल्ला करते, आत्ताच्या या घटनेकडे तुम्ही कसं बघता? अगदी सुरुवातीपासून लोकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की एवढा प्रबळ असा देश आहे, त्याच्याशी हे बारीकसे लल्लू पंजू राष्ट्र हे काय करणार आणि ह्याना इस्रायल चेचून काढणार. तुम्हाला सांगतो कुठना, हे जगाला माहितीये आणि पॅलेस्टिनी लोकांना हमासला सुद्धा माहितीये, तरी सुद्धा हल्ला यांनी का केला असा असा एक प्रश्न विचारला जातो. माझं उत्तर असं आहे की मी गेले अनेक वर्ष हा विभाग पाहतोय, या विभागात काय घडतं याच्याकडे माझं लक्ष आहे. मी तिथे एकदा जाऊन सुद्धा आलेलो आहे, जिथे घडतंय वेस्ट बँक मध्ये तिथे एकेकाळी, आता फार वर्ष झाली, तिथे मी जाऊन आलो, तिकडल्या लोकांशी मी एकेकाळी बोललो, लिहिलं त्याच्यावर. झालंय असं की तेव्हापासून म्हणजे जवळपास 2000 पासून गेली 23-25 वर्ष ही जी वेस्ट बँक मधली जी माणसं आहेत यांना आज इस्रायल वाले दादागिरीने त्रास देत आहेत. अजून सुद्धा त्यांची गावाच्या गावं उद्ध्वस्त केली जात आहेत आणि ही माणसं काही करू शकत नाहीत, कारण यांचं बळ नाही, यांच्या पाठी इस्लामिक किंवा अरब देश उभे राहत नाही. अरब देश लबाड आहेत, ते ह्याचा संधी म्हणून वापर करतात आणि आपला स्वार्थ साधायचा प्रयत्न करतात. ते कधी यांच्या पाठी आपलं बळ उभं करत नाही, त्याला पाठिंबा देत नाहीत, त्यामुळे हे एका बाजूला एकटे पडलेले आहेत आणि त्याला इस्रायल सतत कुठून काढते, त्याला काही करता येत नाही अशी अवस्था आहे. आणि मग काही ना काहीतरी हिंसा त्यांच्यामध्ये होते, त्यांच्यात फाटाफूट होते, काय त्यांच्या समाजात काय दोष यायचे ते आले, पण मुख्यतः त्यांना गेली 50 वर्ष हे लक्षात आलेले आहे की आपल्याला इथे भवितव्य नाही. आज चौथी पिढी आहे की ज्या पिढीला अस्तित्व नाही, त्या लोकांना नागरिकत्व नाही, त्यांना कोणते अधिकार नाही, त्यांना प्यायला पाणी नाही, अतिशय भयानक अवस्थेमध्ये आज चौथी पिढी राहते. तेव्हा या चौथ्या पिढीने विचार केला की नाहीतरी आपलं काय होणार आहे, आपल्याला ही माणसं जगूच देत नाहीत, जगायचं असेल तर मरूया बहुतरी, अशा एका आपण असं म्हणूया निकराला येऊन टोकाला येऊन त्यांनी केलेली कारवाई आहे. ह्याच्यामध्ये आपण मरणार, त्यांना माहितीये प्रचंड नुकसान सोसावं लागेल यांना माहितीये, पण हे असून सुद्धा त्यांनी हा हल्ला केला अनपेक्षिततेचा. अनपेक्षिततेत हा एक मुद्दा मला वाटतं महत्वाचा आहे. असं म्हणतात की एकदा भीती मेली की तुम्हाला कुणीच अडवू शकत नाही, असं जर का तुम्ही म्हणतात तसं झालं असेल की हमासी संघटना असेल, पॅलेस्टिनी असतील, यांची भीती जर का संपली असेल तर मग हे जे काही आता चालू आहे त्याला युद्ध म्हणावं का, ते अजून सिव्हिअर होत जाईल आणि हे तुटेपर्यंत आता ताणलं जाईल का, काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही भीतीचा मुद्दा सांगितलात ना, पुन्हा थोडस मागे जातो. 2000-2001 सुमाराला पहिला आत्मघातकी हल्ला जेरुसलेम मध्ये झाला. एका माणसाने स्वतःच्या अंगावर बॉम्ब लावून घेतले आणि ते बॉम्ब डिटोनेट करून स्वतःला मारलं आणि हजर असलेले आसपासच्या 5-50 लोकांना त्याने मारून टाकलं. हे आत्मघातकी बॉम्बचं टेक्निक 2000-2000 आसपास हे मुस्लिम ब्रदरहूडने शोधून काढलं.
नॉर्थ इजिप्त मध्ये. आता त्यांनी काय शोधून काढलं, तो एक अंधळा इंजिनियर होता, त्यांनी हे सगळं तयार केलं. आणि नंतर अहमद जवाहिरी हे सगळी लोक त्याच्यामध्ये होते, त्यांनी काय शोधून काढलं, तो असं म्हणाला अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीशी आपण लढू शकत नाही. अमेरिकेकडे हजारो विमान आहेत, आपल्याकडे एक साधं विमान नाही की जे त्यांच्याशी टक्कर घेऊ शकेल. आपल्याकडे आधुनिक यंत्रणा नाही, तंत्र नाही, आपण अगदी अशक्त आहोत. तेव्हा शस्त्रानिशी यांच्याशी लढाई करता येणार नाही. लढाई करायची असेल तर त्याला एक नवीन मार्ग शोधावा लागेल, आणि तो मार्ग म्हणजे आत्मघाताचा मार्ग. आणि आत्मघाताचा मार्ग त्याने शोधला, इस्रायलमध्येच शोधला तो. आणि गंमत बघा, या आत्मघातकी मार्गाचा शोध सुद्धा एकापरीने इस्रायलनीच लावलेला आहे. 1932-33 सुमाराला ज्यावेळी त्याला तिथे यायचं होतं आणि ब्रिटिश विरोध करत होते, त्यावेळी ब्रिटिशांच्या हॉटेल वगैरे उडवून दिली ज्यूनीच आत्मघातकी मार्गाने. आज जे पॅलेस्टीन करतं हे ज्यूनी एकेकाळी केलेलं आहे, त्यांनी हाच हिंसेचा मार्ग वापरला आणि स्वतः स्थापन झालं. तेव्हा आता जो मुद्दा होता की टेकीला आल्यानंतर माणसं करतात, माणूस एकदा मरायला तयार झाला की तुम्ही काय करणार, मी आज घुसतो, मी तुमच्या इथे माणसं येणार, तुमची माणसं मारणार, तुम्ही जास्तीत जास्त काय करणार, तुम्ही जास्तीत जास्त मला मारणार. इस्रायलची परिस्थिती तशी नाही, इस्रायल असं नाही मारत, खूप नेम धरून आकाशातून व्यवस्था करून. त्यामुळे इस्रायलची माणसं मरत नाहीत, मरतात ती समोरची माणसं मरतात. आणि युद्धशास्त्राचं पहिलं लक्षण असतं, युद्धशास्त्रामध्ये आपण नसतं मरायचं, दुसऱ्याला मारायचं असतं. ही व्यवस्था हे युद्धशास्त्राचा पाया आहे आणि इस्रायल तसंच लढतीये. पण आजपर्यंतच्या प्रत्येक लढाईत तुम्ही बघाल की काही सांग असला ना तर इस्रायलची 5 माणसं मरतात आणि यांचे 100 माणसं मेलेली असतात. परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी मी मनाला तयार आहे काय माझं करायचं ते करून घे असं म्हणून ज्यावेळी रस्त्यावर उतरतो, त्यावेळी मग लोकांचे वांदे होतात. आणि हेच बलशाली शक्तीला असलेलं हे उत्तर आहे. तुम्हाला मी राजकारणाचा विचार करणाऱ्या माणसाने म्हणून सांगतो की हे जे हिंसेचं उत्तर आहे, या हिंसेच्या उत्तराला अहिंसेचं उत्तर आहे गांधीजींनी दिलं होतं. गांधीजींच्या अहिंसेचं मूळ तत्व आहे की तुमची 5वी शक्ती असली तरी मी तुमच्याशी सहकार्य करायला तयार नाही, मी सत्याग्रह करतो, मला तुम्ही काय वाटेल ते करा, मी मरायला तयार आहे, असं म्हणून गांधीजी सरेंडर होत होते. आणि पहा, शस्त्र न घेता ब्रिटिश सत्तेला गांधीजीने वाकवलं. केवढी मोठी सत्ता होती, सोपी गोष्ट आहे का? हे अहिंसक उत्तर गांधीजींचं होतं, हे त्याचं बदल यांनी हिंसक असं उत्तरात केला आणि त्यामुळे त्याच्यातून हे घडतंय की याचे पार्श्वभूमी आहे. आता पुढे काय होईल, तुमचा प्रश्न असा आहे की याचा पुढे काय होणार आहे. पुढे म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जगातले इतर देशही अडकलेले आहेत. लढा हा फक्त इस्रायलची माणसं म्हणजे ज्यू किंवा पॅलेस्टीन मधले माणसं यांच्यामध्ये नाही. मला जर तुम्ही विचाराल तर इस्रायलला अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स वगैरे लोकांनी उभं केलंय. याचं कारण मध्य पूर्वेतल्या राजकारणामध्ये आणि तेलाच्या मध्ये तेल हवाय सगळ्या जगाला, निदान 40-45 सालपर्यंत तरी हवं होतं. अशा वेळी आपला पाय रोवायला जागा म्हणून इस्रायलचा वापर अमेरिकेने केला. इस्रायलला तुम्ही बलाढ्याचं म्हणता येईल, इस्रायलचं जे बळ आहे हे सगळं बळ अमेरिकेचं बळ आहे. एवढा संदेश आहे. अमेरिका किती बिलियन डॉलर त्यांच्यामध्ये होत त्याचे हिशोब काढून बघा तुम्ही, शस्त्र आणि इतर मदतीने. अमेरिकेने किंवा त्यांच्या बरोबरचे देश आहे त्यांनी त्यांच्या आर्थिक स्वार्थासाठी उभं केलेलं एक बावलं आहे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला हे जे अलक्सा मशीद किंवा पॅलेस्टीनचं अस्तित्व, हे जे हा जो मुद्दा आहे हा मुद्दा पुढे करून अरब देश, मी त्या काळामध्ये सौदी होता, इजिप्त होता, सिरिया होता, इराक होता, इराण होतं, हे सगळे जे अरब देश आहे यांचे तेलामध्ये वेस्टेड इंटरेस्ट होते, त्यांनी ते पॅलेस्टीनच्या बाजूला उभे राहिले. तेव्हा पॅलेस्टीन आणि इस्रायल हे दोन्ही यांना स्वतःची बळ काहीही नाहीत, ही मोठ्या शक्तीने उभे केलेली दोन बाहुली आहेत. आणि या दोन बावल्यांचा आहे, त्या कठपुतळी बावल्यांचा हा सगळा खेळ आहे. त्यामुळे हा खेळ जेव्हा हाताबाहेर जायला लागतो त्यावेळी या बावल्या नाचवणारे जे कठपुतळी नाचवणारे लोक असतात ना, ते मग त्यांच्या हालचाली सुरू करतात. आता सुद्धा ते काय घडेल ते अमेरिकेला भूमिका घ्यावी लागेल. इराण जवळपास त्याच्यात उतरलेला आहे, उद्या आपल्याला सांगता येत नाही. यांना लागून सिरिया आहे आणि सिरियामध्ये आत्ताच रशिया आहे. रशिया आणि इराण दोघांचं विमान सैन्य सिरियामध्ये आहे आत्ताच, गेली 10 वर्ष. त्या रशियाही तिथे आहे,
तो हे सगळे लोक ज्यावेळी त्यांना असं वाटेल की हे आता आपल्या हाताबाहेर जाते किंवा आपल्या हातात असायला पाहिजे, तरी कोण काय करेल सांगता येत नाही. त्यामुळे खाली तळाला खूप गोष्टी याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत. या आता कसा आकार घेतात हे सगळे जे मुत्सद्दी लोक असतात ते आता बसून पटावर बसलेले आहेत तिकडे. आता बुद्धिबळाच्या पटावर ते हे प्यादं ते प्यादं ते प्यादं उद्योग करत बसवलेले आहेत आणि तो खेळ आता चाललाय. त्यामुळे पुढल्या काही दिवसामध्ये आपल्याला बघायचं की हा खेळ कसा चालेल. इस्रायलचा जो इंटेलिजन्स ब्युरो आहे मोसाद, त्याच्याबद्दल खूप चर्चा, म्हणजे कधी कधी तर कपोकल्पित वाटाव्या तितपत चर्चा होतात. अशा वेळेला इतका मोठा हल्ला होणं हे इंटेलिजन्स फेल्युअर इस्रायलचं, आणि म्हणून इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या जगभरातल्या मोठ्या महासत्तांचं नाहीये का? आहे फेल्युअर आहे आणि या फेल्युअरचे दोन बाजू आहेत. त्यातली एक बाजू आहे की तंत्राने तुम्हाला गोष्टी मिळतात, परंतु ते तंत्र कसं वापरायचं यासाठी डोकं लागतं. आता यांच्याकडे एक आयर्न डोम आहे. आयर्न डोम म्हणजे काय आहे, तर सगळ्या ठिकाणी दुनियाभरचे सेन्सॉर्स बसवलेले आहेत आणि सॅटेलाइट वरून त्याचं मॉनिटरिंग होतं. त्याचा अर्थ काय होतो की कुठूनही एखादं एखादं रॉकेट एखादं विमान उडालं की ते त्यांना राडारवर दिसतं. ते दिसल्यानंतर ते जिथे उडालं तिथे तिथून एक 2 मैलाच्या आत त्याला उडवायची व्यवस्था करणं, त्याला एक माझ्या भाषेत तुम्हाला सांगतो याला आयन डोम असं म्हणतात. ह्याच्या आधारे होतं ते सगळे लोक तिकडे बसलेले असतात कुठे अमेरिकेत किंवा इस्रायलमध्ये. माझा कयास आहे किंवा काही लोकांनी आता अशी एक थिअरी मांडलेली आहे, मला नेमकं आता या क्षणी सांगता येत नाही, की एक आला, 2 आला, 3 आला, 4 आला, 5 रॉकेट आली, 2 विमानं आली, अशी उडवण्याची म्हणून काहीतरी त्याच्यामध्ये मूळ तांत्रिक व्यवस्था आहे. बहुधा हे जे लोक आहेत हमासचे, त्या लोकांना मिळालेल्या तंत्रज्ञान त्याच्या आधारे त्यांनी, तुम्ही बघा, काही तासांमध्ये 3 ते 5 हजार रॉकेट उडवली. ही रॉकेट माझ्या कल्पनेप्रमाणे, आता मी सोर्सेस प्रयत्न करतो समजून घ्यायला, माझ्या कल्पनेप्रमाणे गावठी रॉकेट आहेत, फार मोठी सोफिस्टिकेटेड नाही, मे बी 2, 3, 4 फूट आकाराची, 2 मीटर आकाराची असतील. ही त्यांनी घरी बनवलेली आहे छोट्या 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 कारखान्यांमध्ये. हे सगळे कसबी लोक आहेत आणि अशी रॉकेट ज्या वेगाने सोडली त्या वेगाने त्या रॉकेटांना लोकेट करून त्यांचं काय करायचं हे त्या यंत्रणेला करता आलं नाही. तेव्हा टेक्नॉलॉजिकली टेक्नॉलॉजी नियम काय, टेक्नॉलॉजी ही स्वतः डोक्याने नाही चालत, तुम्हाला इनपुट द्यावे लागतात. हे इनपुट जे मिळाले इनपुट रिसीव्ह करण्याची त्यांची तांत्रिक त्यात क्षमता नाही. आता काल ब्लिंकन भाषणामध्ये म्हणाले की आमच्या आता लक्षात आलंय आम्ही त्याची सोय करतोय. आता ते आता पुन्हा बसून त्याच्यात काहीतरी नवीन लिहून काहीतरी करतील, हा एक भाग. एक दुसरं याच्यामध्ये असं आहे की एक बातमी अशी की हँगग्लायडरने वगैरे हे सगळे उतरले आत लोक तिथे. आता यांची जी बॉर्डर आहे एका परीने पोरस बॉर्डर, आता वाळवंटी प्रदेश. भारतात येताना तुम्ही मुंबईच्या एअरपोर्टवर लोकांना अडवाल किंवा मुंबईच्या बंदरामध्ये लोकांना अडवाल, सबंद फकाट मैदान आहे. या फकाट मैदानावर जगात कुठेही दर चौरस फुटावर एक सैनिक ठेवता येत नाही, कधी ठेवता येत. आणि त्यामुळे ह्या बॉर्डरवर माणसाने ठरवलं तर ते घुसू शकतात, फक्त ठरवलं तरी माणसं जीवावर उदारावी. बहुधा असं दिसत आहे की ही यंत्रणा असून सुद्धा त्या यंत्रणेवर मात करण्याचे एक काही एक बुद्धिमत्ता कौशल्य आणि आपण काय म्हणूया ताकद, ही इच्छा ही त्यांच्याजवळ होती. तुम्हाला मी एक बारीकसा इन्सिडेंट सांगतो. 2010-11 ज्यावेळी अरब स्प्रिंग झालं आणि एकदम तहरीर चौकामध्ये 10,000-1 लाख लोक गोळा झाले आणि त्यांनी सरकार कोसळवलं, हे ज्यावेळी ट्युनिशिया नंतर उभं राहिलं त्यावेळी अमेरिकेला याचा पत्ता नव्हता. 2 लाख 4 लाख लोक तहरीर चौकामध्ये गोळा झाले याचा पत्ता अमेरिकेच्या सीआयएला लागला नाही. आणि त्यावेळी तुम्हाला सांगतो ओबामा जाम पैता गेले. त्यातल्या त्यातल्या याचे काही छान किस्से ऐकायला मिळतात की ओबामा चिडला आणि म्हणाला की तुमच्याकडे गवताच्या गंजीतली टाचणी शोधून काढायची ताकद तुमच्याकडे आहे आणि एवढं तुम्हाला का सापडलं नाही. तर टेक्नॉलॉजीने उत्तर दिलं त्याला की इन्फॉर्मेशन असते, ही इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्यासाठी एक मानसिक बुद्धी लागते माणसाजवळ. आणि टेक्नॉलॉजी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आम्हाला सर्वांना अनुभव आहे, एवढा इनपुट येतो एवढा माहितीचा मारा होतो की त्या माहितीचा अन्वयार्थ लोकांना लावता येत नाही. जेवढा माहितीचा इनपुट वाढतो तेवढा गोंधळ अधिकाधिक होतो. मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो. आम्ही सिनेमा करत होतो, सिनेमा करायचो, तर अगदी पूर्वी सिनेमा करत असताना पटकथा लिहायची, तर एक एक सीन लिहायचा ठेवून दिला बाजूला
आणि मग म्हणा ते नाही हा बरा नाही झाला, दुसरा लिहायला पाहिजे, हाताने लिहायला लागायचा. आणि अशा हाताने कागदावर लिहिलेले कागद होते ते जोडून आम्ही करायला लागलो. नंतर आम्ही अलीकडे सिनेमा करायला लागलो होतो आणि आपल्या हातामध्ये आता कम्प्युटर आहे. कम्प्युटरवर सीन नंबर 1, सीन नंबर 1A, सीन नंबर 1B, सीन नंबर 2B असं करून सीन लिहायला लागल्या. तर एक बारका 2 मिनिटाच्या सीनचे सुद्धा हजार हजार वर्जन व्हायला लागली. आणि ती हजार वर्जन घेतली की माणसाचं डोकं फिरतं, कुठलं घ्यायचं कुठलं नाही. प्रचंड कन्फ्युजन होतं, प्रचंड गोंधळ होतो. हा गोंधळ सुद्धा उडला असण्याची शक्यता आहे. म्हणजे एका बाजूला इनपुट चुकीचे होते आणि दुसऱ्या बाजूला या इनपुटचे अर्थ काढणं त्यांना जमलं नाही आणि त्यामुळे कोसळलं. तर लक्षात घ्या, एक पहिल्यापासून जगामध्ये तुमच्या हातात टेक्नॉलॉजी आलं म्हणजे तुम्ही जग जिंकला ते खोटं आहे. टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या लोकांची बसा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा हे टेक्नॉलॉजी जो आपण त्याला हिंदीमध्ये हवा म्हणतात ना, असा हवा होता तो फुटला. सिरियापर्यंत आलेली रशिया, अरब देश, विशेषतः अमेरिकेत तेलाचे साठे सापडल्यानंतर बदललेलं ऑइल इक्वेशन आणि इस्रायलच्या पाठीमागे असणारी अमेरिका, या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी काही आत्ता ठिणगी पडली आहे याचं रूपांतर मोठ्या युद्धात, महायुद्धात होण्याची शक्यता तुम्हाला वाटते? या क्षणी वाटत नाही, या क्षणी वाटत. याच कारण तिथे जर महायुद्ध झालं तर त्याचा त्याची जी होरपळ आहे, त्याची जी आग आहे, ती ह्या सगळ्या फ्रान्स वगैरे लोकांना फार जवळून बसणार आहे. तिथे तुम्ही त्याची पोझिशन लक्षात घ्या. तुम्ही हे सगळे मध्य भूमध्य समुद्राच्या आसपास आहे. तिथून तुम्ही क्रॉस केलेत की युरोप सुरू झाला, मग सगळे स्पेन बिन सुरू झाले, त्यामुळे तिथे युद्ध होईल असं मला दिसत नाही. आणि अलीकडची जी रणनीती आहे सर्व मोठ्या देशांची, ही युद्ध हे मर्यादित ठेवण्यावर आहे. आता 1.25 वर्ष झालं युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे, पसरलं का? नाही पसरलं. सगळे लोक तिकडून नॉर्थ कोरिया आणि चीन रशियाला शस्त्र देतात, अख्खी अमेरिका आणि युरोप त्या युक्रेनला शस्त्र देतात आणि त्या बसा झुंजत. तुम्हाला माहिती ना कोंबड्या झुंजतात की नाही, तसं कोंबड्यांना प्रत्येक वेळी खायला घालायचे दाणे आणि झुंजा झुंजा. साधारणपणे आपल्याकडे कोणी युद्ध येऊ देत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की युद्ध महाग पडते या लोकांना माहिती आहे. आत्ताच युक्रेनच्या युद्धाने जगाच्या इकॉनॉमीचे 3-13 वाजले. हे पुढे झालं तर काय सांगता येत नाही. तर मला वाटतं की हे महायुद्धासारखी परिस्थिती येईल असं मला काही दिसत नाही. हे लोक आतून सांभाळून घेतील. हा हुशार लोक असतात हो, हे कुठे फड बसले त्यांचे. आपल्याला ना हे मराठी लोकांना ना सतत कथा कादंबऱ्या वगैरे सारखं वाटतं, तसं काल्पनिक नसतं, फार भयानक असतं ते. यातला जो एक भाग आहे ज्याच्यावर तुम्ही जेरुसलेम या तुमच्या पुस्तकात तुम्ही हा संघर्ष लिहिलेला आहात, या सगळ्यामध्ये धार्मिक अंग काही आहे का? म्हणजे इस्लाम, अरब देश आणि ज्यू, वेगळ्या वंशाची, वेगळ्या धर्मांची माणसं, या सगळ्याचं काही फॅक्टर या युद्धात कायम राहिला आहे का किंवा या संघर्ष? या विषयावर सुद्धा मी म्हणजे माझी खूप पुस्तकं आहेत, म्हणजे जवळपास मी 7-8 पुस्तकं या विषयावर लिहिली आहेत. आणि धर्माचा हा फॅक्टर जगात मी फिरून तिथे जाऊन सगळीकडे ईस्ट वेस्ट सर्व ठिकाणी मी तपासलेला आहे. त्याच्यानंतर आता जे माझ्या लक्षात येतं म्हणजे गेल्या काही वर्षाच्या अभ्यासानंतर विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की धर्माचा फॅक्टर आहे की नाही आहे, संस्कृतीचा फॅक्टर आहे की नाही आहे. पण संस्कृतीचा फॅक्टर हा लोकांना चेतवण्यासाठी असतो, मुळामध्ये माणसाच्या मनामध्ये तो नसतो. तुम्ही विचारलात तर मी तुम्हाला सांगेन की सगळी धार्मिक माणसं नास्तिक असतात. ती स्वतःला धार्मिक म्हणतात पण त्यांना माहित असतं की देव नाहीये, कारण सर्व गुन्हे बिंदास करत असतात. देव आहे असा जर त्यांचा विश्वास असता त्यांनी गुन्हे केले नसते. त्यांना माहित आहे देव काही नाहीये. त्यामुळे सगळे हे राजकारणातले लोक, धर्माचा वापर करणारे माणसं अमानुष पद्धतीने गुन्हे करत फिरत असतात, कारण ते नास्तिक असतात. मग हा धर्माचा फॅक्टर कुठे येतो? मला असं वाटतं की जगाच्या सुरुवातीपासून धर्म आणि संस्कृतीकडे पाहिलं तर लक्षात येतं की हे लढे आर्थिक असतात. प्रत्येक देशाला, प्रत्येक समाजाला आपल्याला हवे असणारे रिसोर्सेस कमी पडतात. माणसं वाढली आणि अन्न कमी, असं झालं की मग दुसऱ्यांचे रिसोर्सेस लुटायचे असतात. त्यासाठी माणसं आक्रमण आणि लुटाडू सुरू करतात. हे सगळं आर्थिकतेसाठी असतं. पण माणसं आर्थिकतेसाठी फार विचाराने येत नाहीत, त्यांना भावनेने चेतवलं तर माणसं तयार होतात. ते फार इंटरेस्टिंग आहे. आपण जर का प्युअर आर्थिक अंगानं या सगळ्याकडे बघायचं ठरवलं तर विशेषतः जिओ पॉलिटिक्स अरब देशांचं, मध्य आशियाचं, त्यातला तेलाचा वाटा आणि अमेरिकेचं इंडिपेंडेंटली स्वतः
तेलाकडे स्वयंपूर्ण होणं म्हणजे तेलाच्या बाबतीत, आणि मग भविष्यात घातलेली बॅटरी टेक्नॉलॉजी वगैरे, तर याचा आता आर्थिक परिणाम काय होईल? तेलाच्या किमती वाढतील का? मग याचा फटका नक्की कोणाला बसणार आहे? तो जर का अमेरिकेला बसणार नसेल तर अमेरिका हे चालू देईल का? काय वाटतं? तेल महाग होणं आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणं हे आता अपरिहार्य आहे, अटळ आहे, यात काही चुकत नाही. हे पुढले 2-4-5 वर्ष होत राहणार. परंतु ह्याला माझ्या कल्पनेप्रमाणे एक दूरगामी असा अँगल आहे जो त्या त्या देशातले हुशार लोक त्या अँगलचा विचार करून पावलं टाकतात. भारतात अशी पावलं टाकण्याची कितपत आपल्याला सवय आहे किंवा कितपत क्षमता आहे मला माहिती नाही, पण अमेरिकेमध्ये, सौदी अरेबियामध्ये सर्व ठिकाणी टाकतात. या लोकांची वाटचाल इथून पुढे तेलावरचं अवलंबित्व कमी करण्याकडे आहे. जर्मनीमध्ये तुम्ही पाहाल, रेल्वे गाड्या सुद्धा आता तेलावर न चालवता, विजेवर न चालवता, पर्यायी ऊर्जेवर चालवायला त्यांनी आधीच सुरुवात केलेली आहे. सौदी अरेबिया, अमिराती, कतार, बहारीन हे सगळे देश आहेत की जे तेलावरच अवलंबून आहेत. त्यांच्या लक्षात यायला लागलं की तेल हे प्रकरण 10-15 वर्षानंतर खाली खाली राहणार. आधीच त्यांनी त्यांचे पैसे सर्व ठिकाणी इतर ठिकाणी फिरवायला सुरुवात केली आहे. ते लोक स्पोर्ट्स मध्ये आहेत, ते तंत्रज्ञानामध्ये आहेत, ते म्युझियम मध्ये आहेत, ते टेलिव्हिजन मध्ये आलेले आहेत, ते बँकिंग मध्ये आहेत, ते फायनान्स मध्ये आहेत. तर इथून पुढचं ऊर्जा स्रोत काय असतील तिकडे जाणं आणि नवीन पर्यायी अर्थव्यवस्थेचा विचार करणं अशा मार्गाने आधीच निघालेले आहेत. अमेरिका सुद्धा निघालेली आहे. अमेरिकेला फ्रॅक्शन म्हणून एनर्जी मिळते, आता पृथ्वीला भोग पाडून काढतायत ती एनर्जी. त्यांनी त्यांची सोय करायला आधीपासून सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मला दिसतं ते असं दिसतं की पुढल्या काळामध्ये तेल कमी कमी होणं आणि महाग होणं याचा परिणाम हा जास्तीत जास्त तेलावर अवलंबून असणाऱ्या देशावर होणार आहे. तेल आणि कोळसा, आणि कोळसा सुद्धा किती काळ तुम्ही वापरणार? तो आता संपायला लागला. आता आपल्याकडे सुद्धा कोळशाचा दर्जा फार वाईट आहे आणि त्यामुळे आपली कार्यक्षमता वीज निर्मितीची खूप कमी झाली. आता तेव्हा कोळसा आणि तेलावर जे अवलंबून आहे त्यांचे वांदे होणार आणि ज्यांनी आधीच लक्ष दिलंय ते त्याची सोय करणार, या मार्गाला ते आत्ताच लागलेले आहेत. त्यामुळे हे युद्ध घडत असताना सुद्धा हा त्यांचा मधला गमतीचा खेळ आहे. ते खेळत खेळत असतात, हा गमतीचा खेळ आहे. ते त्या दिशेने जात आहेत आणि म्हणून आपण असं म्हणूया पुढल्या 15-20 वर्षाच्या एकूण अर्थव्यवस्था किंवा राजकारणाच्याकडे लक्ष, त्याचा पोत जर पाहिला तर तो ह्या बाजूला असेल आणि म्हणून इकडे फारसं लक्ष न देता लोकांना तिथे गुंतून ठेवायचं आणि आपापल्या मार्गाने जायचं अशा रीतींचं चालतील. एका वाक्यात सांगायचं झालं तर आज जे श्रीमंत देश आहेत हे श्रीमंत देश अधिक श्रीमंत किंवा अधिक सुखी राहण्याच्या प्रयत्नात असतील आणि आज जे श्रीमंत नाही, गरीब आहेत किंवा विकसनशील आहेत, त्या देशांचे वांदे अधिक वाढण्याची शक्यता आहे. इस्रायल सारख्या देशांमध्ये सुद्धा प्रखर राष्ट्रवाद आहे. नेत्यानाहू त्यांचे नेते आहेत आणि ते सातत्यानं हार्ड रिवेंजची भाषा बोलत असतात आणि हार्ड पॉलिटिशियन किंवा हार्ड लीडर अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा बनवलेली. तर या सगळ्यामध्ये राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादी भूमिका याचा कितपत इम्पॅक्ट होत असतो, परिणाम होत असतो? काही एका प्रमाणावर राष्ट्रवाद या भूमिकेचा परिणाम फक्त निवडणुका जिंकण्यासाठी होतो. त्या त्या देशात राष्ट्रवाद जोपासला जातो याचं कारण कुठल्या तरी गटाला राष्ट्रवाद नावाच्या भावनेचा वापर करून निवडणुकीत जास्तीत जास्त मतं मिळवायची असतात. लोकांना भावनेने भारित करण्यासाठी राष्ट्रवादाचा उपयोग होतो की नाही? होतो. आणि नेमकं तेच नेतान्याहू करतात. पॅलेस्टीन मध्ये सुद्धा हमास वगैरे लोक काय करतात? पॅलेस्टीन मध्ये सुद्धा एकेकाळी लोक, आता पटकन इबादी नाही, मी तुम्हाला विसरलो नाव, आता आठवत नाही मला, ऑस्लो करारात त्यांनी भाग घेतला होता. त्या बाई सांगत होत्या की आपण अरब लोक आणि मुस्लिम लोक आपण शिक्षणात मागे पडतो, आपण विचार करत नाही, आपली बुद्धिमत्ता आपण नीटपणे वापरत नाही, म्हणून आपण अधिक शिक्षित होऊया, चांगल्या युनिव्हर्सिटी स्थापन करूया असं सांगायचा प्रयत्न त्या करत होत्या. त्या मागे पडल्या आणि हिंसाचारवाले पुढे गेले. इस्रायलमध्ये सुद्धा नेतान्याहू हे काही त्यांना बहुमत नाही, यांच्या पाठीमागे अनेक पार्ट्या आहेत, अनेक प्रकारच्या पार्ट्या आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक तुम्ही लक्षात घ्या, ज्यू माणसं खूप बुद्धिमान आहे. लोकांना असं वाटतं की ज्यू हे सगळे ज्यू हे धर्मवेडेन ते काय साईड लोब असणारी माणसं, असं नव्हे, बुद्धिमान आहेत. तिथे सुद्धा लोक त्यांना सांगतात की तुम्ही नीटपणे या सगळ्या गोष्टीकडे, भविष्याकडे लक्ष द्या. परंतु गंमत अशी होती की झेंडा काढणारे काढला की माणसं भावनेने बाधित होतात आणि ती घोषणा दिली की जातात तेव्हा राष्ट्रवादाचं स्थान आहे की नाही? आहे. पण मला तुम्ही विचाराल
तर त्याचा संबंध देशातल्या अंतर्गत राजकारणासाठी आहे, परदेशातल्या राजकारणासाठी नाही. कारण तुम्ही राष्ट्रवादी आहात त्याशी मला काय संबंध आहे? तुम्ही राष्ट्रवादी आहोत म्हणजे हल्ला करताय, मी माझ्या राष्ट्रवादाने तुमच्यावर हल्ला करणार. तुमच्या राष्ट्रवादाचा जगाशी संबंध नाही. तुमचा राष्ट्रवाद हा तुमच्या देशामध्ये बहुमत आणण्यासाठी उपयोगी पडत असतो. म्हणून संबंध आहे की नाही तो असा आहे असं माझं म्हणणं आहे. एका बाजूला इस्रायल मध्ये पण तेल अवीव सारखं विकासाचं मॉडेल पुढे आणलं जातं, तिथल्या शिक्षण संस्था, तिथलं इनोव्हेशन, तिथली हाय एंड टेक्नॉलॉजी, आणि दुसऱ्या बाजूला ही सगळी राष्ट्रवादी भूमिका, युद्धखोर भूमिका. यातलं कुठला इस्रायल खरा? काय खायचे दात वेगळेत, दाखवायचे दात वेगळेत, का दोन्ही बाजू एकाच राष्ट्राच्या? दोन्ही गोष्टी आहेत, खायचे दात आणि दाखवायचे दात हे आहे, हे प्रत्येक समाजात असतं एक. पण दुसऱ्या बाजूला ही कॉम्प्लिकेशन सुद्धा प्रत्येक समाजात आहे. कुठला इस्रायल खरा असा तुम्ही प्रश्न विचारला तर त्याच्यावर तुम्हाला निर्णायक उत्तर देता येणार नाही. इस्रायलमध्ये जर तुम्हाला सांगितलं 16-17 राजकीय पक्ष आहेत. इस्रायलमध्ये सुद्धा दोन पेपर असे आहेत की जे इस्रायलला सांगत असतात की तुम्ही ज्यू राष्ट्रवादाच्या नादी लागू नका म्हणून. गेल्या आठवड्यामध्ये त्या हरारीची मुलाखत झाली, युवाल नोवा हरारीची बीबीसीवर मुलाखत झाली, आणि हा सांगत होता की अरे ज्यू नव्हे तो आपल्याच लोकांना सांगत होता की तुम्ही जगात अल्पसंख्य होतात आणि बहुसंख्याकांनी तुमच्यावर अत्याचार केले. म्हणजे कोणी केले? कॅथलिकांनी केले, ख्रिश्चनांनी केले, मुसलमानांनी केले. आणि तुम्ही अल्पसंख्य म्हणून तुमच्या हक्काच्या आधारासाठी लढत होता, बरोबर, त्या हक्कासाठी लढत होता. हाच अल्पसंख्याकांचा हक्क पॅलेस्टिनी मागतायत आणि तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करताय. तुम्ही ज्यासाठी लढलात त्यासाठी समोरची माणसे तुमच्या लक्षात येत नाही, हे हरारी काल बीबीसी वरच्या मुलाखतीमध्ये म्हणत होता. आता असं म्हणणारी सुद्धा माणसं इस्रायलमध्ये खूप आहे. अलीकडच्या काळात तुम्ही लक्षात ठेवा, सगळ्या जगामध्ये एकसंध समाज शिल्लक नाही. प्रत्येक समाजामध्ये अनेक आर्थिक, राजकीय, धार्मिक विचारधारा असतात. प्रगत समाजामध्ये, अमेरिकेमध्ये, ब्रिटनमध्ये सुद्धा तुम्ही पाहाल तर जवळपास 70% माणसं आता चर्च मध्ये जात नाहीत आणि आपण धार्मिक आहोत असं म्हणत नाहीत. तुम्ही लक्षात घ्या की किती प्रकारची माणसं झाली आहेत. तर कुठलाही समाज हा आता एकसंध समाज राहिलेला नाही. नाना प्रकारचे विचार तिथे आहेत, पण या सगळ्याची गोळाबेरीज ज्यावेळी होते आणि त्यातून निर्णायक दृष्ट्या समाज ज्यावेळी उभा राहतो त्याही तो कशासाठी उभा राहतो? तर तो सामान्यतः आपण म्हटलं की त्या राष्ट्राचं हित ज्याच्यात आहे. म्हणजे मारामारीमध्ये की तुम्ही पाकिस्तान विरोधात, तुम्ही चीन विरोधात आणि तुम्ही आणखी कोणाच्या विरोधात, तिथे बळ एकटलं एकवटलं की मग त्याच्यात तुम्हाला त्या देशाचं स्वरूप लक्षात येतं. पण खरा इस्रायल का असं म्हटलं त्या प्रश्नाला उत्तर नाही. खरा देश कुठला असं कोणाच्याही बाबतीत तुम्हाला म्हणता येणार नाही. आज अमेरिकेत नाही म्हणताय, ब्रिटनमध्ये नाही म्हणताय, ब्राझीलमध्ये म्हणता येत नाही, रशियामध्ये म्हणता येत नाही. ह्या 21व्या शतकामध्ये विशेषतः 1990 नंतर आणि जग संबंध आर्थिक दृष्ट्या अशा रीतीने डेव्हलप झाल्यानंतर जग खूप बदललंय आणि हे बदललेलं जग समजून घेण्यासाठीच्या ज्या कसोट्या आहेत या कसोट्या मागे पडल्यात. या कसोट्या अजून सगळ्या 18-19व्या शतकातल्या आहेत आणि म्हणून ही पंचयुक्त आहे. तर मला वाटत होतं एकसंधेवर नाहीत, अनेक देश आहेत, आपसात ते लढतायत, बघू काय होईल. शेवटचा प्रश्न, या सगळ्याचा भारतावरती काय परिणाम होईल? भारत आता इस्रायलच्या बाजूने उभं राहिलेलं आहे, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये काय भूमिका भारत घेईल, घ्यायला हवी, आणि विशेषतः इकॉनॉमिक्स. आज आपण सोमवारी सकाळी हा एपिसोड रेकॉर्ड करतोय, त्यावेळेला शेअर मार्केटमध्ये थोडीशी पडझड झालेली आहे, ऑइलच्या किमती वाढणार हे तर सगळ्यांनीच आता गृहित धरलेलं आहे. भारताचा या युद्धामुळे किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतावर काय परिणाम होईल, भारतानं कोणती बाजू घ्यायला हवी आणि भारत योग्य दिशेनं काम करतोय? भारतावर तेच परिणाम होतील जे जगातल्या इतर भागांवर होणार आहेत. आणि भारत हा तेलावर आधारलेला असल्या कारणाने भारतासारख्या देशावर त्याचे परिणाम कदाचित जास्त होतील. परंतु दुसरी अशी शक्यता अशी आहे की भारताची अर्थव्यवस्था ही कोट अनकोट मागास असल्या कारणाने आपल्याला कमी संसाधनांमध्ये आणि संकटात राहायची सवय आहे, त्यामुळे भारत ह्याच्यामधून तरून जाईल. परंतु जर्मनी, फ्रान्स, युरोपमधल्या देशांना जर त्रास होईल, त्रास तर होणारच आहे. आंतरराष्ट्रीय संबंधात भारत जी भूमिका घेते, इस्रायलच्या बाजूने भारत उभा आहे, ती योग्य आहे का? भारताने काय भूमिका घ्यायला हवी? हा खूप जरा थोडा गोचीचा प्रश्न आहे, ज्यामध्ये खूप गोचे आहेत. असं आहे, भारताची जी पूर्वीपासूनची भूमिका होती जी तांत्रिक दृष्ट्या आजही तांत्रिक दृष्ट्या आहे,
भारत शांततेच्या बाजूने आहे, जगात कुठेही संघर्ष होऊ नये अशी भारताची भूमिका आहे आणि आपले पंतप्रधान सुद्धा तीच भूमिका वरवर घेत. प्रत्यक्षामध्ये आपण अशा रीतीने इस्रायलच्या बाजूने भूमिका घ्यावी का? मला असं वाटतं आपल्याला ही भूमिका घेता येणार नाही, आपण घेऊ नये. कारण मुळामध्ये पॅलेस्टीनची जी ससे उलपट झाली, म्हणजे अगदी जगामध्ये 3000 वर्ष ज्यूंची ससे उलपट झाली, ती आपल्याला मान्य नाही. म्हणून भारतामध्ये ज्यूंना नेहमी चांगलं वागवलं जातं. भारतात जेवढे ज्यू कम्फर्टेबल असतात तेवढे जगात कुठेही नाही. त्यामुळे आपण त्यांच्या बाजूने राहिलो, ज्यूंना सांगितलं या आपल्या हा देश तुमचाच आहे म्हणून. तसंच पॅलेस्टाईनची सुद्धा ससे उलपट आता या हे करतायत, त्यामुळे पॅलेस्टाईनला सुद्धा आपण वेलकम केलं पाहिजे. म्हणून तुमच्या दोन ससे उलपट्टी या ऐतिहासिक भाग आहेत, आम्हाला त्यात जायची इच्छा नाही. तुम्ही आपसात बसा आणि हा प्रश्न सामोपचाराने सोडवा अशी आपली भूमिका असायला पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही युद्धामध्ये भारताने आपले सैनिक पाठवता कमा नये आणि कुठल्याही युद्धामध्ये भारताने लष्करी सामुग्री त्या देशाला देता कमा नये अशी आपली भूमिका असायला पाहिजे असं मला वाटतं. या सरकारची भूमिका काय असेल हे सांगणं कठीण आहे, कारण हे सरकार आज एक बोलतं उद्या एक बोलतं, हे सरकार बोलतं त्यापेक्षा त्यांचं प्रत्यक्षात वागणं वेगळं असतं. हे सरकार ज्या राजकीय पक्षाचे आहे त्या राजकीय पक्षाच्या भूमिका खूप गोंधळाच्या आहेत, त्यामुळे त्याबाबत आपल्याला काय सांगता येत नाही. काय भूमिका असावी हे मात्र माझ्या वतीने मी सांगितलं. अगदी शेवटचा प्रश्न, भारताच्या अंतर्गत राजकारणावर या घटनेचा परिणाम होईल का? कारण दुष्काळाच्या जवळपास काठावरती भारत देश आहे, बरोबर आजपासून 6 महिन्याच्या आत भारतात सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका होणं अपेक्षित आहे. अशा वेळी तेलाचे वाढते दर, पर्यायाने निर्माण होणारी वाढती महागाई आणि त्यातनं तयार होणाऱ्या इतर समस्या, याच्यामुळं हे अचानक उद्भवलेलं युद्ध हे भारताच्या अंतर्गत राजकारणावर परिणाम करेल का? थेट शक्य नाही. या युद्धाचा किंवा युक्रेनच्या युद्धाचा भारतावर थेट परिणाम होण्याची शक्यता नाही, कारण आपण काय तिकडे सैनिक पाठवणार नाही होत, आपला खर्च आपल्याला काही नाही, महागाई एवढाच आपल्याला होणारा त्रास आहे. थेट नाही, अप्रत्यक्ष परिणाम काय होईल तो सुद्धा मला फारसा अपेक्षित नाही. कारण भारतातले राजकीय पक्ष याच्यात गुंतलेल्या धर्मांचा वापर करून घेणार हे उघड आहे. आपल्या देशात लोक बोलत नाही, परंतु प्रत्यक्षामध्ये हे सगळे लबाड्याखाली गल्लीच्या पातळीवरून चालतात की ते ज्यू आहेत ते आपल्याला जवळचे आहेत, ते मुसलमान आहेत आपल्यापासून दूर आहे, हे सगळे प्रचार होणार. आणि ह्या प्रचाराचा उपयोग प्रामुख्याने राजकीय पक्ष हे त्यांच्या निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी करणार यात माझ्या मनामध्ये शंका नाही. राजकीय माणसं जी असतात, विशेषतः मी तुम्हाला सांगतो, तर राजकारणाचा अभ्यास आम्ही तुम्ही आम्ही मी तर 50 वर्ष हे सगळं हा धंदा दळून बघतोय. माझ्या असं लक्षात आलंय की इतके टोकाचे राजकीय स्वार्थ की ज्याच्यामध्ये देशाचं सत्यानाश झालं तरी चालेल, इतकं निवडणूक ओरिएंटेड राजकारण भारतात यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं. ह्यांना दुसरं काहीही दिसत नाही. निवडणूक जिंकायची, एक निवडणूक संपली की दुसरी निवडणूक. अशा ठिकाणी ही जी माणसं ज्या रीतीने या धर्मकीयाचा वापर करून घेतात, राजकारणातली माणसं सोडता बाकीची माणसं या ट्रॅकमध्ये किती सापडतील, त्याच्यावर त्यांचा दुष्परिणाम किती होईल ह्याच्याबद्दल मी साशंक आहे. भारतातला माणूस हिंदू असतो, मुसलमान असतो, अगदी थोडे ज्यू असतात, हे जरी असले तरी ते प्रसंगी राजकीय मुसलमान किंवा राजकीय हिंदू असतात, परंतु प्रत्यक्षामध्ये ते राजकीय नसतात असं माझा माझा कयास आहे, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे निवडणुकीपुरता थोडीफार खळबळ होईल, ह्या पलीकडे भारतावर ह्याचा थेट परिणाम होईल असं मला वाटत नाही, होऊ नये असं वाटतं. दामले सर, तुमचे खूप खूप आभार. तुमचा प्रदीर्घ अभ्यास या विषयावरचा आमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत या निमित्तानं पोहोचता आला, या युद्धाचे असंख्य पैलू समजले. परत परत वेगवेगळ्या विषयांवरती भेटत राहू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.